इतकी मनमोहक दृश्य पाहिल्यानंतर खरं तर आणि आता थेट संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तयार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची ती रुटीन व्हिजिट आहे, कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं हायकमांड इथे आहे. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीत यावं लागेल, मंत्रिमंडळ बनवायचं आहे, मंत्र्यांची नावं तयार करायची आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिले आहेत दोन, एक मनोहर जोशी होते, एक नारायणराव राणे होते. पण ते कधी दिल्लीत आल्याचं मला माहीत नाही, मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी. त्या सर्व चर्चा शिवसेनेच्या त्या काळामध्ये मुंबईतच होत होत्या. पण आता देशाची राजधानी आहे, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्याचे प्रश्न घेऊन इथे यावं लागतं. तसे ते आले असतील तर स्वागत आहे, मी काय त्या संदर्भात त्यांच्यावर टीकाटिपणी अजिबात करणार नाही. कारण शेवटी ही एक फेडरल सिस्टीम आपल्या देशाची आहे, प्रत्येक राज्य जरी स्वतंत्र काम करत असलं तरी केंद्र सरकार सगळ्यांच्या वर आहे. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन जर आली असती तर महाराष्ट्र थोडस असं डोळे वर करून बघेल त्या प्रश्नाकडे. निवडणूक आयोगाची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे, मला असं वाटतं की पुढची लढाई चिन्हाची असेल. लढाई कोणती असू द्या, चिन्हाची असेल, पक्षाची असेल, कुठली लढाई असेल, तरी मी आपल्याला सांगतो की कोणत्याही लढाईशी दोन हात करण्याला आम्ही समर्थ आहोत. आणि मी कालही आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं छुपेवार सुरू आहेत, जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे भाजपचे नेते सांगते. अखंड महाराष्ट्र तोडायचं आहे हे आम्ही सांगत नाही, हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक जाहीरपणे बोलायला लागले की आम्हाला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. ते तीन तुकडे करण्याआधी शिवसेनेचे तुकडे करू इच्छित आहेत. जर महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर आधी शिवसेनेचे तुकडे करा, अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेची ताकद कमी करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार हे आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, कारण फक्त आमदार आणि खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील. आणि आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागलेले आहेत बरं का, त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करू, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो. माझं आत्ताच माननीय उद्धवजीशी चर्चा झाली या विषयावरती. आम्ही सगळे तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती कुठे चिंतेची लकीर दिसणार नाही. किंबहुना जे सोडून चालले आहेत त्यांचे चेहरे तुम्ही पहा, त्यांचं मन नाही. मी आता आपल्या माध्यमातूनच पाहतो दिलं नाही, सगळे आमच्याशी बोलत आहेत. आता एक चॅनल जे आहे ते सातत्यानं संजय बंडू जाधव यांच्याविषयी एक बातमी देत आहे, परभणीचे खासदार, की तेही काय बंडखोरांच्या गटाला सामील झाले. काल स्वतः संजय बंडू जाधव हे इथे माझ्याबरोबर बसले होते, आत्ता सकाळी फोन आला, ते अस्वस्थ आहेत. कडे माझं नाव वारंवार का घेतलं जात आहे, मी बाळासाहेब ठाकरेंच्या कडवड शिवसैनिक आहे, मी खासदारकी आणि आमदारकीसाठी पक्षात नाही, मी एका निष्ठेने श्रद्धेने आणि विचारानं या पक्षात आहे, असे अनेक खासदार आहेत. पण जे आता ज्याला कोणी विचार केला असेल जायचं आहे, ज्यांना काही अमिष दाखवली असतील, काही धाक धपटशा दाखवला असेल, तर त्यांनी त्यांचा निर्णय जर घेतला असेल त्याच्याविषयी मी आता बोलणार नाही. ते गेल्यावर अधिकृतपणे प्रत्येकाचं प्रत्येकजण का गेला हे सांगायला आम्ही मोकळे राहू. ज्यांची नावं मी पाहतो आहे त्या प्रत्येकाला उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून अनेक संकटातून व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व संकटातून सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कशी शर्थ केली आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यांची बेअब्रू होऊ नये, त्यांची बेइज्जती होऊ नये किती प्रयत्न केलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. तरीही जर ते निघाले असतील तर त्यांचा निर्णय हा त्यांना लकलाप ठरवू. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहोत.
राऊत साहेब, तुम्ही वारंवार हा उल्लेख करता की शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीत येत नाही किंवा भाजप नेत्यांना भेटत नाही, पण जे भाजप त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा नेत्यांकडून जे फोटो व्हायरल होते, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना त्यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सरकार स्थापन करण्यासाठी ते आले नव्हते, महाविकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून प्रथम एकदा ते आले आणि हे जे फोटो व्हायरल करतायत सोनिया गांधींना भेटल्या, त्याच वेळेला ते नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व गृहमंत्री शहा यांनाही भेटलेले आहेत. हा फोटो ते का व्हायरल करत नाही? दिल्लीत येऊन राजधानीत येऊन त्यांनी प्रमुख सगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्यांना त्यांनी एक सदिच्छा भेट दिली. त्यानंतर मला असं माहीत नाही की परत दिल्लीमध्ये अशा कुठल्या कार्यासाठी आले होते. फुटीर गट, फुटीर शिवसेना भवन असेल, शिवसेना भवन हे एक शिवाई ट्रस्ट म्हणून जो आहे त्याची संपत्ती, सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती, बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थेनुसारही चालतं. शिवसेना भवन मी म्हणजे त्यांना महाराष्ट्रच तोडायचा आहे, त्यासाठी त्यांना शिवसेना तोडायची. उद्या म्हणतील आम्ही मातोश्रीती जातो, यांचा काय भरोसा नाही. भांग पेहलेली माणसं काही करू शकतात, नशेची सत्तेची भांग जी पितात, बेईमानीची भांग जी पितात, उद्या म्हणतील ना मातोश्री आमचा आहे, आम्ही मातोश्रीसुद्धा कब्जा करू. बरं, उद्या म्हणतील की आम्ही सगळे जे आहोत हे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनच केली नाही असंही म्हणू शकतात हे लोक. या लेवलला यांची आता वैचारिक पातळी उंचावलेली आहे की बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नाही असंही म्हणू शकतात. तुम्ही ज्या प्रकारे त्यांचे वक्तव्य आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार आणि शरण जाणार नाही हे माहीत असल्यामुळे लोकांना भ्रमित करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. मुळात उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू होते, सरकारच्या भविष्याचा फैसला करणारी, त्याच्या त्या अस्वस्थतेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत, काही प्रमुख नेत्यांना भेटतायत, पण मला खात्री आहे की न्यायालयावरती दबाव आणण्याचा जरी प्रयत्न झाला तरी आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये रामशास्त्री बाण्याचे काही न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्याकडून राष्ट्र सेवाच घडेल आणि त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही, लोकशाहीचा खून होणार नाही याची खात्री शिवसेनेला आहे. शिवसेना हा विचार सुद्धा कोणी आणू नये. शिवसेना ह्या शिवसेना भवन, दैनिक सामना, बरं का, मातोश्री हे जर कोणाच्या डोक्यात असेल मग त्यांच्या मेंदू तपासावे लागतात. नक्कीच त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलाय, पण ती शिवसेना नाही, तो फुटीर गट आहे, त्याला कायदेशीर मान्यता नाही त्या फुटीर गटाला. त्यांना स्वतःच्या आमदारक्या वाचवण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागतं असं कायदा सांगतो, 10th शेड्यूल जे आहे घटनेचं ते सांगतं. त्या उपर जर कुणी कायद्याच्या वर स्वतःला मानत असतील तर मग आता पाहावं लागेल. पहिल्यांदा बोले क्या है आपका, हो गया आपका, आप बताइए. देखिए महाराष्ट्र के आपको मालूम है क्या, महाराष्ट्र में बाढ़ की स्थिति बहुत गंभीर है, पूरा विदर्भ पूरा मराठवाड़ा इतना बाढ़ है, लोगों की मृत्यु हो रही है, लोगों के घर दार सब सब कुछ बहता है, लोग मर गए हैं, हजार सैकड़ों लोग गए हैं, पूरा विदर्भ हाहाकार है, हाहाकार मचा है, उत्पात मचा है बाढ़ का मराठवाड़ा में, और मुख्यमंत्री महाराष्ट्र के यहाँ राजनीति करने आए, सरकार बचाने के लिए आए हैं, इलेक्शन कमीशन जाएंगे और कहीं जाएंगे, शिवसेना के सांसद तोड़ने के लिए बैठेंगे. अब तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री कभी सरकार बनाने के लिए दिल्ली में नहीं आए, या मंत्रिमंडल बनाने के लिए लिस्ट लेकर के भी दिल्ली में नहीं आए थे. शिवसेना के मुख्यमंत्री की बात कर रहा हूं, लेकिन वो आए, ठीक है, अब वो बीजेपी के साथ है, बीजेपी के मुख्यमंत्री है लगभग, लेकिन वो शिवसेना के मुख्यमंत्री नहीं है.
मैं आपको बार बार बोलता हूं, तो आने दीजिए, वो आप स्वतंत्र व्यक्ति है, स्वतंत्र नेता है, उनका पार्टी से कोई लेना देना नहीं है, तो मैं क्या बोल सकता हूँ। राहुल सर, जब ये डिवाइड हुआ तो ये कहा जा रहा था कि जो कैडर है वो ठाकरे परिवार के साथ रहेगा, बट जिस तरह से 12-13 सांसद अलग हो रहे हैं और कैडर अलग हो रहा है, आपकी क्या प्रतिक्रिया? वो 118 भी कह सकते हैं, वो 118 भी कह सकते हैं, ऐसा नहीं। मैंने कहा कि वो बोल सकते हैं कि मातोश्री में भी हम जाएंगे, वो बोल सकते हैं हम मातोश्री में जाकर रहेंगे। देखो, उस बोलने का कोई वजूद नहीं है। 12 सांसद या 10 सांसद या 40 विधायक गए, उसका मतलब केडर नहीं जाता है। यही केडर ने उनको चुनकर लाया है, शिवसेना के निशाने पर चुनकर आए हैं, शिवसैनिकों की ताकत पर चुन के आए हैं, ठाकरे परिवार का फोटो लगाकर चुनकर आए हैं, बालासाहेब ठाकरे जी की ताकत से चुनकर आए हैं। अगर उनको जाना है किसी को तो जा सकते हैं, ये शिवसेना वापस खड़ी रहेगी। सर, कल बिरला जी के साथ पास गए थे लेकिन वो मिले नहीं। कौन? ओम बिरला जी। मुझे मालूम नहीं इस बारे। तो आज मिलेंगे क्या, या फिर आज कोई लेटर? पूरी लड़ाई जारी रहेगी, कागज पर भी रहेगी, कानून की रहेगी, सब स्तर पर ये लड़ाई जारी रहेगी। राहुल साहब, पर लोकसभा संसद तुम्ही काय कार्यवाही करता जे कोण? नाही, ज्या कार्यवाही आहे ते इथे सांगण्यासारख्या नाही। कार्यवाही म्हणजे तुमचा अधिकृत ताबा रहावा या गटावर, यासाठी तुम्ही काही? गटावरती ताबा कशा करता पाहिजे? संपूर्ण शिवसेनाच बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि उद्धव ठाकरेंची आहे। अच्छा, संख्याबळ घटना वाचायला पाहिजे त्यांनी, भारतीय घटनेचं 10th शेड्यूल त्यांनी वाचायला। उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे तुमचं बोलणं झालं, त्यांचं या सगळ्या घडामोडीबद्दल काय म्हणणं? काय नाही, आमचं सगळ्यांचं म्हणणं कायम असतं की अशी संकटं येत असतात राजकीय पक्षांवर, संघटनांवर, त्यातून आपण पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे। आम्ही ही संकटं का प्रथम नाही हे पाहिलं, छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, पक्षानं मोठं करायचं, पक्षानं ताकद द्यायची आणि मग ताकद झाल्यावरती आपला गट निर्माण करून बाहेर पडायचं। हे सर्वत्र होत आहे, हे एकाच पक्षात होत आहे का? राजकारणामध्ये आता नीतिमत्ता राहिली नाही, निष्ठा राहिलेली नाही, वैचारिक बंधनं राहिलेली नाही आणि फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व जर राष्ट्राच्या राजधानीमध्ये असेल तर असं घडणारच। तुम्ही नीतिमत्तेच्या गोष्टी करता, आपण श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, बरं का, ह्यांच्याविषयी आपण बोलता आणि एका बाजूला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्याचं एक पाप करता। हे पाप जे आहे आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या तुम्हाला हे पाप स्वस्त बसू देणार नाही। अशी आहे की आमदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत, खासदार जात आहेत, पक्षात याची काही कारण शोधली जाणार आहेत का, चिंतन होणार आहे का? नाही बघा, की ज्यांना फुटायचंच आहे अमित शहाना बळी पडू, त्यांच्याविषयी कसलं चिंतन करायचं? अमित शहा आणि दबाव आमच्यावर सुद्धा आहेत, आमच्यासारख्या अनेकांवर आहेत, पण जे फुटून गेले त्यांच्यासाठी शिवसेनेनं काय केलंय याचे सुद्धा हिशोब घ्या तुम्ही एकदा। आज तुम्हाला जी प्रतिष्ठा, ताकद, आर्थिक सत्ता जी प्राप्त झाली आहे ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहे। धन्यवाद। संजय राऊत यांची पत्रकार परिषद नवी दिल्लीमध्ये, आणि ही लढाई सुरूच राहणार आहे आणि शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार आगामी काळामध्ये यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं आणि अमित शहांच्या दबावाला बळी पडून जे करायचे ते करा, मात्र शिवसेना फोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि भाजप या विशिष्ट गटातल्या आमदारांना, खासदारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना केलाय। पुढे जे होईल ते पाहून घेऊ आणि शिवसेना फोडण्याचा हा प्रयत्न आहे, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न, असा थेट भाजपवरती आरोप संजय राऊतांनी पुन्हा एकदा केलाय। राज्याचे तुकडे करण्यासाठीच सेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, असा हल्लाबोल भाजपवरती संजय राऊत यांचा। आमदार आणि खासदार ही शिवसेनेची ताकद नाही तर त्यांना सभागृहामध्ये येणं सुद्धा अवघड करू, असा थेट इशारा संजय राऊतांनी शिंदे गटातल्या आमदार आणि खासदारांना दिलाय। लढा देण्यासाठी शिवसेना तयार आहे, कारण सध्या शिवसेना मूळ कोणाची यासंदर्भात जो संघर्ष सुरू झालाय शिवसेना आणि शिंदे गटामध्ये, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नवी दिल्लीमध्ये बोलत होते। कारण
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याचा प्रयत्न एकीकडे शिवसेना गटाकडून सुद्धा आणि शिंदे गटाकडून सुद्धा सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली सुनावणी आणि त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आमदारावरती अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी शिंदे गटाकडून एकीकडे प्रयत्न केले जात आहेत. मात्र जे होईल ते पाहून घेऊ. भांग पेलेले लोक काहीही करू शकतात. खासदारांवरती दबाव आणला जातोय, आमदारांवरती दबाव आणला जातोय. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी शिवसेनेचे आधी तुकडे केल्याच करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि ही लढाई अशीच सुरू राहणार असं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेना खासदारांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले. शिवसेनेमध्ये बंडखोरी केलेल्या आमदारांपाठोपाठ आता खासदारांना सुद्धा मोठी पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे समर्थक खासदारांचं कार्यालय तसंच निवासस्थानाबाहेर असलेल्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलंय. नाशिकमधलं हेमंत गोडसे यांचं हे कार्यालय आहे आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. शिवसेनेचे खासदार हेमंत आप्पा गोडसे माझ्यासोबत आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नाशिकमधील निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयावरती अतिरिक्त सुरक्षा लावण्यात आली आहे. का ती सुरक्षा लावण्यात आली थेट त्यांची चर्चा करू. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्याच रात्री आता तुमच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर सुरक्षा लावण्यात आली, काय कारण आहे? नाही, खरं तर काल ज्या वेळेस ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये आम्ही बरेचसे खासदार त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याच कारणानं ज्या वेळेस आमच्या खासदारांच्या वतीनं आमचे वरिष्ठ खासदार प्रताप दादा जाधव यांनी ज्यावेळेस सांगितलं की आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराला अनुसरून आपल्यासोबत राहू आणि मग त्यानंतर आमचे सर्वांची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं का कायदा सुव्यवस्था बिघडायला नको या दृष्टीने प्रशासनाने प्रशासनाचं काम त्या ठिकाणी केलं आहे असं मला वाटतं. कुठल्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे आणि कुठे कुठे देण्यात येणार आहे? आम्हाला तर आमच्या आम्ही तर दिल्लीमध्ये आहोत, परंतु आमच्या आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनच आमच्या आम्हाला कळलं आहे की आमच्या कार्यालय आणि घरासाठी वाय सुरक्षा त्या ठिकाणी देण्यात आलेली. काल रात्री आपली देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत विस्ताराने भेट झाल्याची माहिती मिळाली, काय वास्तविकता आहे? काल आम्ही सर्व खासदार एकत्रित होतो आणि त्यावरती आमचा निर्णय झाला की आपण येणाऱ्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण जो काही गटनेतेपद आहे या संदर्भामध्ये पत्र सभापती महोदयांना देऊन त्या संदर्भामध्ये राहुल शेवाळींची एकमताने त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र लवकरच आज देणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आज चर्चा आहे की एक पत्रकार परिषद देखील होणार आहे, काय वास्तविकता आहे? ती या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन जी काय भूमिका यापुढे असेल ते कळवतील. म्हणजे याचा अर्थ असं म्हणता येईल की 12 ते खासदार जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतील. आता आम्ही या अगोदरही सांगितलं का आम्ही शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढं घेऊन जाणारे आहोत. त्यांच्या विचारांवरती आम्ही सर्व जण त्या ठिकाणी सोबत जाण्याचं निश्चित केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला सर्वांना दुपारनंतर त्या विषयाचं काय वाटतं. तुम्ही नाशिकमधून येता, ही लढाई तुम्ही जिंकाल का? कारण की एकीकडे संजय राऊत काल पत्रकार परिषद घेऊन दावा करताय की आम्ही खरी शिवसेना आहोत, आता तुम्ही आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते दावा करताय की आम्ही बाळासाहेबांचे पायिक आहोत, विचारांचे पायिक आहोत, ही लढाई तुम्ही जिंकाल का? मला असं वाटतं की याचा निर्णय न्यायालय लवकरच जाहीर करेल. धन्यवाद. हे होते हेमंत आप्पा गोडसे, नाशिकचे खासदार आहेत आणि त्यांनी स्पष्ट केले की सर्व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट प्रमोद सह प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत. आज दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते आणि शिंदे गट आपली भूमिका या पत्रकार परिषदेतून मांडण्याची शक्यता. आज दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक खासदार जे सध्या एकूण 17 खासदार दिल्लीमध्ये आहेत महाराष्ट्र सदनात आहेत तर शिंदे आणि खासदारांची संयुक्त पत्रकार परिषद ही दुपारी 2 ते 3 दरम्यान नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये होणार अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, एकूण 17 खासदार शिवसेनेचे हे दिल्लीमध्ये आहेत आणि आज जी पत्रकार परिषद घेतील काय भूमिका मांडण्याची शक्यता काय कळते? एक महत्त्वाचं म्हणजे 12 खासदार एकत्रितपणे पत्रकार परिषद घेणार आहे आज महाराष्ट्र सदनामध्ये. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे देखील असणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये खास करून ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची असणार आहे. दुपारी साधारणतः 2 ते 3 दरम्यान ही पत्रकार परिषद होईल अशा प्रकारचे संकेत प्राप्त झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्याच्या सगळे 12 खासदारांची काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत विस्ताराने बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये आगामी काय रणनीती असावी या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. साधारणतः 2 ते 2.5 ही बैठक येरो सिटीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे होते, त्यानंतर हे सर्व 12 खासदार जे राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वामधील 12 खासदार आहेत, गोपाल तुमाने असो, धरणशील माने असो, किंवा मग सोबत जर बघितलं तर भावना गवळी असो किंवा इतरही असे साधारणतः 12 खासदार जे आहेत त्या बैठकीला उपस्थित आहे. या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये प्रतापराव जाधव जे आहेत ते विदर्भातून आहे. या सगळ्या नेत्यांची एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद आज दुपारी होण्याची शक्यता आहे. प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पत्रकार परिषद तर आपण थेट पाहूच आणि सगळे अपडेट दिल्लीमधले तुमच्याकडनं घेत राहूच. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यात झालेल्या फाटाफुटीनंतर आता शिवसेनेमध्ये राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांना नेमलं जाईल तर प्रतोदपदी भावना गवळी या कायम राहणार असल्याची माहिती आहे. याबाबत आजच लोकसभा अध्यक्षांना पत्र सोपवलं जाण्याची शक्यता आहे. काल रात्री दिल्लीतल्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना खासदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीला कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, भावना गवळी, संजय मंडलिक आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह 12 खासदार उपस्थित होते. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे. एकूणच शिंदे गटाकडे जाणाऱ्या शिवसेना आमदार आणि खासदारांमुळे सुप्रीम कोर्टामध्ये उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणीवरती काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सहभागी झाले आणि आपण देखील त्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे अद्याप खासदार भेटले नाहीत, उद्या नक्की भेटतील. 12 कशाला, 18 खासदार आहेत आपले, सगळे भेटतील. आम्हाला पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये जी तरतूद आहे त्याचं पुरेपूर पालन आम्ही केलेलं आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे. पंतप्रधानांना अद्याप तसं काही ठरलेलं नाही. तर एकनाथ शिंदेसोबत या क्षणाला शिवसेनेचे कोणकोणते खासदार असू शकतात यावरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर हे सगळे खासदार शिंदेसोबत असण्याची शक्यता दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीमध्ये. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेलेत. कळसे सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तर अशा प्रकारे शिवसेनेची जी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी करण्याचा किंवा जी आधीची बरखास्त करून जी नवीन जाहीर करण्यात आलेली आहे तर तसा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे का? यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, शिवसेनेची जी घटना आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ द शिवसेना पार्टी ही इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड झालेली आहे, त्यामुळे त्या घटनेमध्ये जे पदाधिकारी आहे, नेते आहे, उपनेते आहे, पक्षप्रमुख आहे, सध्या घटनेप्रमाणे असं दिसतंय कायद्याप्रमाणे की त्यांना हे संपूर्ण अधिकार आहे. पण यामध्ये आता फाटाफूट झालेली आहे, खासदारांमध्ये फाटाफूट झालेली आहे, आमदारामध्ये झालेलं आहे सगळं स्प्लिट. तर या घटनेप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी आपली उपनेते वगैरे नेते उपनेते जाहीर केलेले आहेत. पण हा आता सगळा प्रश्न जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातूनच सोडवावा लागेल. तर कुठल्याही पक्षाला मान्यता देणं, कुठलाही पक्ष
त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे चालतो की नाही हे बघणं किंवा त्याची लिगॅलिटी बघणं हे संपूर्ण काम इलेक्शन कमिशनचं आहे आणि या संदर्भात फायनल अथॉरिटी आता इलेक्शन कमिशनच आहे आणि त्यांच्याकडेच आता जेव्हा चिन्हासाठी क्लेम केले जाईल दोन्ही गटांकडून तर त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न निश्चितच निकालात निघू शकेल. पण तुर्त तरी असं दिसतंय की त्या घटनेच्या अंतर्गत काही शिंदे साहेबांनी ते आपली कार्यकारिणी जाहीर केलेली आहे पण हा संपूर्ण प्रश्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियात सोडवू शकेल आणि तिथेच त्याचा निकाल लागेल. बरं कळसे सर, आता शिवसेनेतून शिंदे गटामध्ये गेलेले जे खासदार आहेत ते आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत आहेत आणि या लेटरचा परिणाम हा उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी आहे आमदारांच्या अपात्रतेबाबत त्यावरती या लेटरचा काही परिणाम होईल का आणि झाला तर मग काय होईल? नाही नाही, अपात्रतेचा प्रश्न वेगळा आहे कारण तो 10व्या अनुसूची अंतर्गत तो अपात्रतेचा प्रश्न सोडवला जाईल आणि हे जे पत्र देत आहेत हे विधानमंडळ लोकसभेमध्ये शिवसेनेचा जो गट आहे त्यामध्ये जे शिवसेनेचे सदस्य आहेत त्यामध्ये लोकसभा लेजिस्लेचर पार्टीमध्ये ही फूट पडलेली आहे हे दाखवण्यासाठी पत्र देत आहेत ते. म्हणजे एकंदरीतच आम्हाला लेजिस्लेचर पार्टीमध्ये बहुमत आहे असं दाखवण्याचा शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे. आता याचा निश्चितच अफकोर्स लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत निश्चित असते, याचा कितपत परिणाम पडेल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर हे सध्याच सांगता येणार नाही. पण हे दोन्ही प्रश्न मात्र वेगळे आहे. हा अध्यक्षांना पत्र देण्याचा विषय आहे आणि तो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. हेच म्हणजे हेच विचारायचं होतं अगदी, म्हणजे शिवसेनेतले फुटलेले आमदार आणि खासदार म्हणजे हे दोन्ही मुद्द्यांचा वेगवेगळा विचार करायचा की ते एकत्रितच पाहायचे? नाही नाही, दोन्ही मुद्द्यांचा वेगळा विचार करायला लागेल कारण तिथे लोकसभा अध्यक्षांकडे त्यांनी पत्र दिलेलं आहे तर लोकसभा अध्यक्ष त्याच्यावर निश्चित निर्णय घेतील आणि त्या गटाला मान्यता देतील, ते त्यांचा अधिकार आहे. आणि सुप्रीम कोर्ट हा वेगळ्या विषयाखाली म्हणजे 10व्या अनुसूचीखाली अपात्रतेच्या संदर्भात उद्या काय ते सुनावणी होईल किंवा काय जे होईल ते सुप्रीम कोर्टात जे होईल पण ते दोन्ही विषय ऍब्सोल्युटली वेगळे आहे. इकडे स्पीकर हे अथॉरिटी आहे लोकसभेचे, इथे सुप्रीम कोर्ट ही अथॉरिटी आहे, त्यामुळे दोन्ही विषयाचा फार तसा काही संबंध विशेष एकमेकावर परिणाम होणार. बरं सर, याआधी जेव्हा विधानसभेचे आमदार शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात जेव्हा शिंदे गटामध्ये सामील झाले तेव्हा मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, त्याच्यावरती या निवडणूक चिन्हावरती दावा जो शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता होती किंवा करण्यात आला, तसा आता खासदारांचा गट जो आता मोठा जवळपास 12 खासदार सध्या शिंदेसोबत आहेत सध्या दिल्लीमध्ये, तर मग हा खासदारांचा गट शिंदे गटामध्ये जर सामील झाला तर मग धनुष्यबाणावरती पुन्हा एकदा दावा केला जाऊ शकतो का शिंदे गटाकडून? काय याच्यामध्ये धनुष्यबाण म्हणजे हे शिवसेनेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून चिन्ह दिलेले आहेत कारण शिवसेना हा राष्ट्रीय नोंदणीकृत पक्ष आहे आणि राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षाचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते त्यांना दिलं गेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्यावर दावा जर करायचा असेल दोन्ही गटामार्फत तर तो यांच्याकडेच करायला लागेल, इलेक्शन कमिशनकडे करायला लागेल. आणि इलेक्शन कमिशन ही संपूर्ण लेजिस्लेचर पार्टीचंच बघणार नाही, संसदीय पक्षाचं बघणार नाही, परंतु ते संपूर्ण पक्षाची घटना, पक्षामध्ये कितपत त्याच्यामध्ये कोणाचा अधिकार आहे आणि पक्षाचे पदाधिकारी कोणाकडे आहेत, खरोखर त्याच्यामध्ये पडली का. मी आधीपासून सांगतोय की फूट हा शब्द इलेक्शन तुमच्या 10व्या अनुसूचीमध्ये कुठेही नाही, फुटीला बिलकुल मान्यता नाही. मर्जर हा शब्द, विलीनीकरण हेच एक धोरण तिथे आहे आणि हाच एक उद्देश आहे, मर्जरच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे असं दिसतंय की कोणत्या तरी गटाला दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल हे निश्चित आहे आणि त्यामुळे आता हा प्रश्न संपूर्ण इलेक्शन कमिशनकडे आहे, चिन्हाचा वगैरे आणि पक्ष कोणता खरा पक्ष कोणता आहे आणि काय त्या पक्षाचं धोरण आहे, घटना कशी आहे, हे सगळं कमिशन आता ठरवेल. बरं, तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगताय की शिंदे गटाला कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल, मात्र तसं अजून काही झालेलं नाही आहे. ते दावा करतायत की आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. मग जर शिवसेनेमध्ये आहेत आणि हे सगळे खासदार शिंदे गटामध्ये गेलेत तर मग खरी शिवसेना आमचीच, असा जो काही दावा करण्याचा दोन्हीचा गटाचा प्रयत्न आहे त्यामुळे खरी शिवसेना आमची असा दावा शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो का? आता तसंच दिसतंय कारण काय की दोन्ही गट म्हणतात की आमची शिवसेना खरी आहे, आम्ही पक्ष सोडलेला नाही हे आधीपासून म्हणतात. त्याच्यामुळे हा दावा पक्का करण्यासाठी शिंदे गटाने आता कार्यकारिणी सुद्धा जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शिवसेनाच आहोत. आता हा जो निर्णय आहे कारण एक घर मालकीचं आहे कोणाच्या तरी आणि दोन्ही भाऊ म्हणतात ते माझंच घर आहे. आता याच्यावरची मालकी सिद्ध करण्यासाठी शेवटी त्याची अथॉरिटी जी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे आणि तिथेच त्यांची सिद्धता होईल, त्याला पुरावे द्यावे लागतील,
त्याला पक्षामध्ये कोणता पक्ष, पक्षाचे पदाधिकारी कुणाकडे आहे, पार्टीचं जे स्प्लिट झालेली आहे पक्षामध्ये ती ग्राउंड लेवलपासून म्हणजे ग्रामपातळीपासून नॅशनल लेवलपर्यंत हे सर्व बघूनच कमिशन मग निर्णय घेईल. हे किचकटीचं आणि गुंतागुंतीची ही प्रक्रिया आहे. ऑफकोर्स ती करावीच लागेल आणि कमिशन इज अ फायनल अथॉरिटी टू गिव्ह डिसिजन दॅट हो दॅट शिवसेना बिलॉंग्स टू विच फॅक्शन हे सत्य आहे मात्र. आणि ते कमिशनने निर्णय दिल्यानंतरच हे होईल असं दिसतंय. बरं, आता धनुष्यबाण या चिन्हासाठी आता अट्टहास आहे किंवा प्रयत्न आहे, तर धनुष्यबाणावरती दावा जर करायचा असेल शिंदे गटाला तर मग त्याची कायदेशीर प्रक्रिया कशी आहे? कायदेशीर प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल रजिस्ट्रेशन रूल्स आहे 1968 चे. त्या रूलच्या 12 प्रमाणे संपूर्ण पुरावे पक्षावर त्यांचा अधिकार आहे, पक्षाचे जास्तीत जास्त पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत, पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य त्यांच्याकडे आहेत, हे संपूर्ण दावे कमिशन ऑफ इंडियाकडे करावे लागेल इलेक्शन कमिशनकडे. जेव्हा जसं 1969 काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि त्या चिन्हाचा दावा केला गेलेला होता, बैलजोडी हे चिन्ह त्यावेळेस एकत्रित काँग्रेसचं होतं, त्याच्यानंतर हे दावे सिद्ध न झाल्यामुळे इंदिरा काँग्रेसला गायबासू देण्यात आलं आणि सिंडिकेट काँग्रेस जी होती त्याला एक वेगळं चिन्ह देण्यात आलं. जर हा दावा सिद्ध नाही करू शकले इव्हन 1971 सुद्धा मग ते गायबासू हे चिन्ह सुद्धा गोठवून काँग्रेसला पंजाब मिळाला, हे दावे जर दोन्ही गट सिद्ध करू शकले नाही तर हे चिन्ह निश्चितच कमिशन गोठवेल आणि दोन्ही पक्षाला 3 चिन्हाचं ऑप्शन दिलं जाईल आणि या 3 चिन्हामधून कोणतं तरी चिन्ह निवडायला त्यांना सांगण्यात येईल. त्याप्रमाणे ही प्रक्रिया असते. तर आताही बघू ही प्रक्रिया कशी होईल आणि कशा दावे केले जातील आणि काय चिन्ह गोठवतात का काय वगैरे, कमिशनचा आता निर्णय त्याच्यावर कमिशन निर्णय. आता विधानसभेमध्ये शिवसेनेचा एक वेगळा गट आहे आणि त्यामुळे विधानसभेत वेगळा गट आणि रस्त्यावरती एक शिवसेनेचा वेगळा गट असं देखील चित्र दिसू शकतं का? नाही, विधानसभेचा वेगळा गट त्याला मान्यता दिलेली आहे. आदरणीय अध्यक्षांनी माननीय अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. आता विधानसभेपुरती ती मान्यता आहे पण बाहेर जो शिवसेनेची संघटनात्मक पातळी, कारण शेवटी संघटना ही पॅरेंट पार्टी असती, मूळ पक्ष जो असतो तो संघटना आहे, शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि त्याचा ऑफशूट म्हणजे त्याचाच वेगळा एक भाग म्हणून हा विधानमंडळ पक्ष आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेवर जर क्लेम करायचं असेल मूळ पक्षावर तर ते त्यांना कमिशनकडे जाऊनच सिद्ध करायला लागेल आणि विधानसभेचा वेगळा प्रश्न होईल आणि शिवसेना ही पॅरेंट बॉडी आहे त्याचा वेगळा प्रश्न होईल तो. बरं, आता तुम्ही जसं सर म्हणालात की उद्याची जी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आहे आमदारांच्या अपात्रतेबाबतली, तर त्याचा आणि या लोकसभा अध्यक्षांना भेटून खासदारांनी पत्र देण्याचा काही संबंध नाहीये, मात्र मग ही मोर्चे बांधणी कशासाठी? हे आता त्यांना शिवसेनेवर जो त्यांना चिन्ह जे हवंय ते चिन्हाच्या याच्यासाठी म्हणजे त्यांना चिन्हावर क्लेम करण्यासाठी त्यांचा दावा पक्का करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया शिंदे गटाकडून राबवली जाते असं सकृत दर्शनी दिसतंय. त्याच्यामुळे त्यांना चिन्ह हवंय, जे शिवसेनेचं चिन्ह रिझर्व चिन्ह आहे शिवसेनेला जे नॅशनल पातळीवरचं ते त्यांना हवंय. त्यामुळे हे सगळं म्हणजे ही प्रक्रिया त्यांच्याकडून केली जाऊ शकते किंवा करतायत ते प्रक्रिया असं ती सकृत दर्शनी मला तरी वाटते. बरं, राष्ट्रीय पातळीवरती किंवा देश पातळीवरती जाऊन हा आमचा गट किंवा हे सांगण्याचा जो प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहे त्याचं एक कारण म्हणजे निवडणूक चिन्हासाठी जसं तुम्ही सांगितलं, आणखीन काय काय उद्देश असू शकतात यामागे शिंदे गटाचे? यामागे हाच उद्देश आहे की पक्ष मूळ पक्ष त्यांचाच आहे हा दाखवण्याचा उद्देश आहे त्यांचा पहिला. आणि जर मूळ पक्ष त्यांचाच आहे कमिशनकडे सिद्ध झालं तर मग नॅचरली त्यांना नैसर्गिकरित्या कायदेशीर दृष्ट्या ते चिन्हही मिळू शकेल. तर त्याच्यामुळे हे दोन पर्पज आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना मुळात त्या चिन्हामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण शेवटी शिवसेना पक्षाचं जर चिन्ह मिळालं तर त्याच्या इलेक्ट्रोल प्रॉस्पेक्टवर जास्तीत जास्त चांगला परिणाम होऊ शकेल आणि पुढे महानगरपालिका असो नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदा लोकल अथॉरिटीच्या इलेक्शनमध्ये त्यांना चांगलं यश मिळू शकेल. त्यामुळे या चिन्हावर ते आधी दावा सांगतायत आणि ते चिन्हावर दावा सांगण्यासाठीच त्यांची बाजू बळकट करण्यासाठी ती कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करतात. आता शिंदे गटाकडून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेनेमध्ये कशा प्रकारे फूट पडलेली आहे, इतके खासदार आमच्या सोबत इतके आमदार आमच्या सोबत, तर मग हे दाखवून हे याच्यातून काय सिद्ध करायचंय की बाबा याच्यावरती निवडणूक आयोगानं काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे का? निश्चितच, कारण त्यांचा दावा हा पक्का होईल, कारण लेजिस्लेचर पार्टीवर आज असं दिसतंय की शिंदे गटाचं प्रभुत्व आहे. लोकसभा लेजिस्लेचर पार्टी असो विधानसभा लेजिस्लेचर पार्टी असो लेजिस्लेचर पार्टीवर निश्चितच त्यांचा बहुमत आहे. आता फक्त पक्षाच्या संघटनेमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांचं बहुमत आहे की नाही
हे सिद्ध त्यांना कमिशनकडे करावं लागेल आणि त्यावरच मग तो कमिशन निर्णय देईल. आणि एकदा हे सिद्ध झालं की शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये किंवा संघटनात्मक पातळीवर शिंदे गटाचं बहुमत आहे तर नॅचरली त्यांना चिन्ह मिळू शकेल आणि पक्षही त्यांचाच होईल आणि त्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे भरपूरच म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांना फायदा होईल. जी आता पुढे काय होतं, आजच्या दिवसात दिल्लीमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत आणि स्वतः शिंदे गटातले जे खासदार आहेत जे आत्ता नवी दिल्लीमध्ये आहेत ते आता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता ते त्या माध्यमातून काय सांगतील यावरती आता उद्याच्या सुनावणीवरती परिणाम होईल असं जे सांगितलं जात आहे तर खरंच तसा काही संबंध असू शकतो? खासदार ते त्यांची भूमिका मांडतील आणि त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटात का आपण सामील झालो काय कारण आहे ते मांडतील. हा वेगळाच प्रश्न होईल, ऍब्सोल्युटली वेगळा होईल. आणि सुप्रीम कोर्टातली सुनावणी मी मगास सांगितल्याप्रमाणे ती अपात्रतेच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळे याचा काही अर्थ नाही. पण निश्चितच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर या सगळ्या डेव्हलपमेंटचा काहीतरी परिणाम पडेलच, कारण हे सिद्ध होते याच्यामधून की लोकसभा लेजिस्लेचर पार्टी किंवा विधानसभा लेजिस्लेचर पार्टीमध्ये शिंदे गटाचं संपूर्ण प्राबल्य आहे, बहुमत आहे. त्याचा कदाचित सुप्रीम कोर्ट हा सुद्धा विचार करू शकेल अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेताना, शक्यता वाटते तशी. बघूया आता काय होतं उद्या त्याच्यामध्ये दिसेल. बरं, मात्र खासदारांचा हा गट तयार करण्यामागे मंत्रीपदासंदर्भातला काही त्या बाबतीतली मागणी किंवा तशी महत्वाकांक्षा शिंदे गटाची असू शकते का? असू शकते ना, निश्चितच. मंत्रीपद कुणाला नकोय, कारण प्रत्येकालाच मंत्रीपद हवं आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा मागणी करू शकतील. आम्ही याचा एनडीएला याला पाठिंबा देतोय, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक किंवा दोन मंत्रीपद मिळावे अशी मागणी निश्चितच होऊ शकेल. त्यात वावगे नाही. राजकारणामध्ये एखाद्या पक्षाने मंत्रीपदाची मागणी केली यात वावग काही नाही, कदाचित मागणी सुद्धा तशी होऊ शकेल, निश्चित होऊ शकेल. बर, आता नवी दिल्लीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या समर्थक खासदारांसोबत आणि जे काही खासदार आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रतोद कोण किंवा मग गटनेता कोण या सगळ्यामध्ये बरखास्त जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी ही शिवसेनेची करण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेतला गेलाय. एक एक धाडसी निर्णय रोजच्या रोज शिंदे गटाकडून घेतले जात आहेत. अर्थात त्यामागे काय नेमका त्यांचा उद्देश आहे, काय साध्य करायचं आहे याबाबत आता पंतप्रधान मोदींची सुद्धा शिंदेगड भेट घेणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खरंच शिवसेनेसाठी सुद्धा एक महत्वाचा आहे आणि त्याचसोबत शिंदे गटासाठी सुद्धा. काय या संपूर्ण आजच्या दिवसातल्या घडामोडींवरती सांगाल? यामध्ये एक स्पष्ट आहे की शिवसेना हा मूळ पक्ष त्यांना ताब्यात घ्यायचा आहे शिंदे गटाला, त्यामुळे या सगळ्या जे राजकीय ज्या हे आहेत काय म्हणते त्याला कृत्या म्हणतात किंवा त्यामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची जी विषयाची जी मांडणी आहे त्या पद्धतीने होते, कारण त्यांची पत्रकार परिषद घेणं, पंतप्रधानांना भेटणं, त्यामध्ये परत त्यांच्या 12 खासदारांनी वेगळे मुद्दे मांडणं, याचा एकच उद्देश आहे की शिवसेना हा पक्ष मूळ पक्ष त्यांचाच आहे हे दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे. आणि हे शिवसेना मूळ पक्ष हे सिद्ध करू शकले तर त्यांना पुढे राजकीय त्याचा लाभ होईल आणि त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळू शकेल. हाच उद्देश आहे, दुसरा काही नाही की तो चिन्ह मिळवणं आणि मूळ पक्ष शिवसेना त्यांचाच आहे हे दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी कायदेशीर दृष्ट्या त्यांची लढाई मला वाटते त्या बळकट होण्यासाठी ते पुढील मार्गक्रमण करतायत असं दिसतं. अनंत कळसे सर, धन्यवाद. तुम्ही या सगळ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलं त्याबद्दल, काही तांत्रिक बाबी सुद्धा समजावून सांगितल्या. तर शिंदे गट ज्या पद्धतीनं निवडणूक चिन्हावरती दावा करतय किंवा मग पंतप्रधानांची भेट असेल किंवा लोकसभा अध्यक्षांना पत्र देणं असेल, उद्या सुप्रीम कोर्टातली सुनावणी असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण असेच घेत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. आणि थेट दृश्य आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावरती आहेत पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी. पुरामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. विदर्भ दौऱ्यावरती देवेंद्र फडणवीस, वर्धा आणि आसपास जे काही पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस वर्ध्यामध्ये पोहोचलेत. भाजपचे इतर नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि ते त्यांना माहिती देत आहेत कशा पद्धतीनं हे नुकसान वर्धामध्ये झालेलं आहे. भाजपचे
नेते चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, त्याचसोबत वर्ध्याचे खासदार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश स्थिती आहे. तुम्ही पाहणी करायला आले तातडीने या ठिकाणी, काय सांगणार तुम्ही पाहणी केली आहे? आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे थोडं माहिती खाली, आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं पाणी आणि चिखल सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे. आता इथल्या सरपंचांनी वगैरे माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे. आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही, खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे, आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न. रेस्क्यू करण्याचं काम लोकांना रेस्क्यू केलेलं नाही प्रशासनाकडनं गेले 24 तास झालेले असं बोललं जात आहे, काय हे रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये एसडीआरएफ एनडीआरएफ आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलाय, त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे. आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील. आता सगळ्या ठिकाणी विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही, एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे, त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज ठरवून सगळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता काही लोक शाळांमध्ये आहेत, त्यांची नीट व्यवस्था झाली की नाही मी देखील काही ठिकाणी भेट देणार आहे, सगळ्यांची व्यवस्था नीट. वर्ध्यामध्ये पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी माध्यमांशी ते बोललेत. सर्व प्रकारची मदत किंवा लोकांना वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न करायचे होते ते केलेले आहेत. 60,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेलं आहे, योग्य ती मदत सरकारकडनं केली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा विदर्भात, खास करून वर्धा या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होऊन जे काही शेतीचं नुकसान झालंय किंवा रहिवाशी भागामध्ये शिरलेलं पाणी, वर्धा चंद्रपूर हे सध्या पूरग्रस्त भाग आहेत आणि याच भागांचा पाहणी दौरा करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्यामध्ये आले होते. महापुरामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला, त्याचसोबत अनेक लोक तिकडनं विस्थापित त्यांना व्हावं लागलं, जनजीवन विस्कळीत झालं, शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पूरपरिस्थितीची पाहणी करून आता सरकारकडून या वर्धा आणि चंद्रपूर वासियांना काय मदत मिळते याकडे आता लक्ष लागलेलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे पुरामध्ये अडकलेल्यांची सुटका केली जाईल लवकरात लवकर असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. स्थानिक भाजपचे नेते स्थानिक खासदार रामदास तडस हे सुद्धा उपमुख्यमंत्र्यांसोबत होते आणि या सर्वांनी पाहणी केली आहे. वर्धा आणि चंद्रपूर या विदर्भातल्या काही भागामध्ये सध्या पूरपरिस्थिती अद्यापही कायम आहे, लोकांना रेस्क्यू केलं जात आहे आणि विदर्भामध्ये पावसानं जो काही धुमाकूळ घातला त्यामुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचा वर्धा दौरा. आता बातमी आहे विदर्भातल्या पूरस्थितीचीच, कारण वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 100+ गावांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला, घराघरामध्ये पाणी शिरलं, अनेकांचे संसार उघड्यावरती आले. हिंगणघाटमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला पाचारण करावं लागलं. मुसळधार पावसामुळे तब्बल 60,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय. महापुरामुळे झालेल्या या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची सुद्धा ते आज पाहणी करतायत. नुकतंच ते माध्यमांशी बोलले, शेतीचं झालेलं नुकसान आणि ही परिस्थिती सध्या वर्ध्यातली आहे, तिथे रहिवासी भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे.
यवतमाळमधील बेंबळा प्रकल्पातील विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर आलाय. नदीपात्रामध्ये एका झाडावरती दोन जण अडकून पडले होते. शेतामध्ये काम करण्यासाठी दोघे जण गेले होते, मात्र अचानक नदीची पाणी पातळी वाढली आणि हे दोघेही पाण्यात अडकले. शेवटी नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच प्रशासनाशी संपर्क साधत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीनंच त्यांची सुटका करण्यात आली. मावळमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे पवना आणि इंद्रायणी नदीनं रौद्र रूप धारण केलंय, त्यामुळे अनेक बंधारे छोटे मोठे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे अनेक गावांची यंत्रणा सुद्धा ठप्प झाली आहे. गौंजे ते साळुंबरे हा जो साकव पूल आहे पवना नदीवरील, तो मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा जो साकव पूल हा वाहून गेलेला आहे. गेल्या काही दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तसंच पाहायला गेलं तर गमजे गाव ते साळुंबरे गावादरम्यान हा जो साखव पूल आहे, ह्या साखव पुलादरम्यान पाणी ह्या पवनेचं वाहून चाललेलं आहे, त्यामुळे पलीकडं असणाऱ्या आणि अलीकडं असणाऱ्या अनेक गावांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. त्यामुळे येथील जी दळणवळण यंत्रणा आहे तीही इथे ठप्प झालेली आहे. जर तुम्हाला ह्या गावातून पलीकडे जायचं असेल तर सोमटण्या फाटा इथून मोठा एक राऊंड म्हणजे 10 किलोमीटरचा वळसा घालूनच तुम्हाला तळेगावची बाजारपेठ किंवा देहूरोडची बाजारपेठ गाठावी लागत आहे. त्यामुळे कुठंतरी येथील जे शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती केली आहे की लवकरात लवकर ह्या पुलाची डागडुजी करावी, कारण की दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असती. मात्र प्रशासन कोणतंही असो परंतु या ग्रामस्थांकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे येथील जे ग्रामस्थ आहे ते त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश जुडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ. अशाच इतर ठिकाणची सुद्धा परिस्थिती पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहतरा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आणि आता पुढची बातमी पाहूयात. पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटक हे धबधब्यांवरती गर्दी करत असतात, मात्र धोकादायक ठिकाणांवरती बंदी असतानाही पर्यटक तिथे गर्दी करतायत. कोल्हापुरात अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी प्रसाद दिला, तर नाशिकमध्ये पर्यटकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पावसाळ्यात टिपटिप बरसणारा पाऊस आणि खळाळणारे धबधबे यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय. राज्यातल्या वेगवेगळ्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे, मात्र काही धबधबे धोक्याचे आहेत. कोल्हापूरच्या राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर अतिउत्साही पर्यटकांनी प्रवेश केला होता. निसरड्या झालेल्या कड्यावर चढताना जीवावर बेतू शकतंय, त्यामुळे पोलिसांनी पर्यटकांचा चांगलाच समाचार घेतला. आता हे बघा, खाली येणाऱ्या दोघांना पोलिसांनी आधी काठ्यांचा प्रसाद दिला, त्यानंतर पिवळा टी शर्ट घातलेल्याला झाडीतूनच बुकलतच आणलं. तोपर्यंत तिसरा समोर आला, त्याला तर दोन पोलिसांनी चोपूनच काढलं. लाइनिंगचा शर्ट घातलेला हुज्जत घालायला लागला, त्याला तर जरा जास्तच प्रसाद मिळाला. त्यानंतर दुसऱ्याला खाली पडेपर्यंत मारण्यात आलं. त्याच्या पुढचा ज्याचा नंबर होता त्याच्या पायांवर लाठ्या घालून धडा शिकवण्यात आला. कोल्हापुरात पोलिसांनी प्रसाद दिला, तर नाशिक मध्ये दोन गट एकमेकांना भिडले. त्र्यंबकेश्वरच्या पहिने या परिसरात हुल्लडबाजी सुरू होती. हुल्लडबाजीतून वाद होऊन दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते, पण पर्यटन स्थळी अशा हुल्लडबाजांमुळे नाहक इतरांना त्रास होतो. वातावरणाचा आनंद घ्यायला आलेल्यांच्या उत्साहावर अशा काहींमुळे विरजण पडत. अशांवर कडक कारवाईची नितांत गरज आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखे, नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण आता इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला.